देवळीपाडा व पष्टेपाडा जिल्हा परिषद शाळांमध्ये एका नाविन्यपूर्ण संकल्पनेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना अध्ययन प्रवण बनवण्यासाठी व अंतर्गत भौतिक सुविधांचे उच्चीकरण करण्यासाठी थिंकशार फाउंडेशन यांनी स्टडी मॉल ही नवीन संकल्पना उदयास आणली आहे. महाराष्ट्रभर अद्यापपर्यंत 20 स्टडी मॉल या सेवाभावी संस्थेने विकसित केले आहेत. या सर्व स्टडी मॉल शाळेतील विद्यार्थी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रिय होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवित आहेत. आपल्या घरातील विविध उपयोगी वस्तू एकाच जागी मॉलमध्ये उपलब्ध करून देण्याचा धर्तीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणाऱ्या विविध साधनांना एकाच ठिकाणी म्हणजे शाळेत उपलब्ध करून देण्यात येते. या कामी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष फट आणि त्यांच्या सौ डॉक्टर श्रद्धा फट मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्यांच्या माध्यमातून आज राज्यभरात सुमारे 6,000 विद्यार्थी स्टडी मॉलच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. देवळीपाडा व पष्टेपाडा येथील स्टडी मॉल अंतर्गत डिजिटल क्लासरूम व झुलते वाचनालय शाळेत सुरू करण्यात आले आहे. इंटुरस इंटरनॅशनल ग्रुप इंडिया या कंपनीच्या CSR फंडातून उपलब्ध करून देण्यात आले. या विद्यार्थी अपर्ण सोहळ्याप्रसंगी थिंक शार्प फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष फट सर, शहापूर शिक्षण विभाग विस्तार अधिकारी शिवराम वेखंडे, थिंक शार्प फाउंडेशन ते शाळा यांमधील समन्वयक रवी पष्टे, अल्याणी ग्रामपंचायत उपसरपंच बाळू वाळिंबे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, देवळीपाडा शाळेचे शिक्षण वृंद शिंदे सर, पाटोळे मॅडम, पष्टेपाडा शाळेचे शिक्षक हरिश्चंद्र पष्टे व नितीन शिंगोळे सर, तसेच ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्याणी केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक श्री रवींद्र भोईर सर यांनी केले.